श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि वणी येथील महाविद्यालयाच्या विद्यमाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अथर्व शीर्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. संस्कृत भाषेची गोडी वाढावी यासाठी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आलेलं आहे. असं असलं तरी आता यावरूनच नवीन वादाला देखील सुरुवात झाली आहे. विद्यापीठामध्ये अथर्व शीर्ष पठण अभ्यासक्रमाला आता प्राध्यापक हरी नरके यांनी विरोध दर्शवला आहे. एखाद्या विद्यापीठाने असा अभ्यासक्रम सुरू करावा हे दुर्दैव असल्याचं त्यांनी म्हटलंय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गणपती अथर्व शीर्ष हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केल्याची बातमी आज वर्तमानपत्रांमध्ये आलेली आहे. एखाद्या विद्यापीठाने असा अभ्यासक्रम सुरू करावा हे अतिशय दुर्दैवी आहे. एकतर पुणे शहराला ज्ञानार्जनाची फार मोठी परंपरा आहे, विज्ञाननिष्ठेची परंपरा आहे, त्याचबरोबर या विद्यापीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलेलं आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 विज्ञाननिष्ठेचा प्रचार प्रसार करणं हे प्रत्येक नागरिकांचं आणि संस्थांचं कर्तव्य असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या एका जबाबदार विद्यापीठाने एका खाजगी संस्थेबरोबर अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करणं हे मला स्वतःला अनुचित वाटतं. एखाद्या खाजगी संस्थेने गणपती अथर्व शीर्षासंबंधी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. आमचा विरोध गणपती अथर्व शीर्षाला नाही, आमचा विरोध पुणे विद्यापीठाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने असा अभ्यासक्रम सुरू करून प्रमाणपत्र देणं, विद्यापीठाच्या सही शिक्क्याचं प्रमाणपत्र मिळणं याच्यामुळे एक अनिष्ट पायंडा पडतो आहे. मला स्वतःला ही गोष्ट विज्ञाननिष्ठेच्या संदर्भामध्ये फार गंभीर वाटते. अथर्व शीर्षाचा हा कोर्स ऑनलाईन असणार असून तो मोफत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्याला प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. या कोर्सबाबत विद्यापीठाचे कुलगुरू कारभारी काळे यांनी माहिती दिली आहे. त्याचबरोबर असा उपक्रम सर्व विद्यापीठांनी राबवावा असं देखील ते म्हणाले. की दगडूशेठ हलवाई गणपतीच्या सर्व समस्त कार्यकारिणींनी शिक्षण क्षेत्रामध्ये असा हा उपक्रम हाती घेतला त्या सर्वप्रथम मी सर्व विश्वस्तांचं बाप्पाच्या चरणी लीन होऊन आनंद व्यक्त करतो की त्यांनी हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम हाती घेतलेला आहे. खरं म्हणलं तर शिक्षणाला मर्यादा नसते, शिक्षण हे निरंतर असतं. जन्मापासून तर मरेपर्यंत शिक्षण माणूस घेतच राहतो, परंतु हे शिक्षण घेत असताना अध्यात्माची जोड लागणे, ज्ञानाची जोड लागणे आणि भारतीय परंपरेनुसार ज्ञान योग विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालणे, तर हा एक स्तुत्य उपक्रम मंदिर ट्रस्टच्या वतीनं करण्यात आला. त्याबद्दल विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून मी सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. मुद्दा असा आहे की मी माझ्या संस्कृतीप्रमाणे, माझ्या धर्माप्रमाणे पूजाअजा करतो, निसर्गाची पूजा करतो, देवाची पूजा करतो, वेगवेगळ्या धर्माच्या दृष्टीने. प्रत्येक पूजेमध्ये हा एकच गांभीर्यात असा असतो की ती पूजा अंतर्मनाने आपण जर केली असेल तर आपण समर्पित होतो, एक व्हर्च्युअल लिंक तयार होते ज्याला आपण देव अल्लाह ईश्वर असं म्हणतो. आणि या अशा म्हणतो जेव्हानी फोर्सफुली या तरुण पिढीमध्ये पर्टिक्युलरली 21व्या शतकामध्ये या उपक्रमाची फार गरज आहे. हा कोर्स नेमका काय आहे हे समजावून घेऊयात. अथर्व शीर्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. हा अभ्यासक्रम निःशुल्क असणार आहे. या कोर्ससाठी अथर्व शीर्षाचे काही व्हिडिओ वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. हा कोर्स करणाऱ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. हा संपूर्ण अभ्यासक्रम 21 तासांचा असणार आहे. अभ्यासक्रमाच्या PDF उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थी त्यांच्या सोयीने कधीही हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकणार आहेत. एखाद्या विद्यापीठामध्ये असा कोर्स सुरू करण्यात आल्याने आता याबाबत प्रश्न देखील विचारले जात आहेत. तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कोर्सचं समर्थन केलं आहे. ज्याला हा कोर्स करायचा आहे तो हा कोर्स करेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे कुठलं राजकारण रंगतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.